Welcome to the online lectures of AIIMS Excellence Academy. So we are going to start with the 10th standard Marathi lesson number 3. Shal, on page number 7. Myself Aparna Naik. Ata apan dadyala suruvat karu. Dada tisra Shal. Lekhakacha naav ahe Raga Jadhav 1932 ते 2016. कवी समीक्षक ललित लेखक साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षावृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30 अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके. योग ब्रह्म मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतीकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्यांचे मानवी संदर्भाचा सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. धड्याला सुरुवात करूया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठाच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खोली खिडकीखाली घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिली आणि म्हटली, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मार बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सूर्य मुळातच शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागे. पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन न देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचं माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण
आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका मोठा आहे। मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो। तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला। एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6 खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते। मग मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचं वगैरे त्यांना सर्वाधिकार दिले। बिचारा अतिप्रामाणिक, त्यांच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना।